आता पुण्यातलेच कांचन शेटमुरे यांचा हा मुंगळा बैल आहे. आतापर्यंत तुमचं प्रोडक्शन चालू आहे, अनेक बैलगाडी मालक घेत असतील, तर अशा कोणकोणत्या मालकांनी तुमचं खाद्यपदार्थ घेतलं आणि त्याची काय काय प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या किंवा बैलगाडी मालकांच्या आले? हिंदी केसरी खाद्याची तुम्हाला कल्पना कशी? 2100 रुपये आहे. काही ठिकाणी ती डिफर होऊ शकते, काही ठिकाणी वेगळी असू शकते, ट्रान्सपोर्टेशन मुळे जास्त राहणार आहे. नमस्कार मंडळी. तर आज आपण आलोय पेडगाव इंद्रकेसरी मैदानामध्ये. आपल्याला एक नवीन एक पाहायला मिळालं की इंद्रकेसरी खाद्य, तर त्या खाद्याबद्दल शेतकऱ्यांना त्याचा कसा उपयोग होईल किंवा कशा पद्धतीने त्यांना मिळू शकते, काय कशा प्रकारे काय काय ते मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण विचारणार. मी VK एंटरप्राइजेस कंपनीचा प्रतिनिधी आहे. आमची कंपनी शर्यतीच्या बैलांसाठी खास एक फॉर्म्युला घेऊन आली. शर्यतीच्या बैलांचा गेली 2 वर्ष अभ्यास करून त्यांना खाद्यावरती त्याचं निरीक्षण करून, त्यांच्या शरीराच्या वाढीचं निरीक्षण करून, त्यांची पळण्याची क्षमता वगैरे ती डेव्हलप व्हावी यासाठी एक नवीन फॉर्म्युला घेऊन आलेला आहे. तर यामध्ये जवळपास 10 ते 12 घटक आहेत. काही कडधान्य आहेत, डाळी आहेत, त्यानंतर व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स, प्रोबायोटिक असे घटक आहेत. तर यातले प्रमुख 3 जे घटक आहेत ते सातू, मका आणि गहू हे एका नवीन स्टीम टेक्नॉलॉजीवर शिजवलेले घटक आहेत. ते शिजवलेले असल्यामुळे काय होतं की जनावरांना पचायला सोपे जातात आणि मग शरीरात त्याचं पोषण चांगल्या पद्धतीने होतं. तर अशा पद्धतीचं एक खाद्य आहे. तरी किती किंमत काय असू शकते साधारण? आता ह्या पोत्याची दुकानातून किंमत चालू आहे 2100 ते 2150 रुपये दरम्यान. आता पुण्यात त्याची फॅक्टरी असल्यामुळं एक्स पुणे जी किंमत आहे, पुणे डिस्ट्रिक्ट साठी जी किंमत आहे ती 2100 रुपये आहे. काही ठिकाणी ती डिफर होऊ शकते, काही ठिकाणी वेगळी असू शकते, ट्रान्सपोर्टेशन मुळे जास्त राहणार आहे. इंद्रकेसरी खाद्याची तुम्हाला कल्पना कशी? आता काही दिवसांपूर्वी बैलगाडा क्षेत्रावर बंदी होती, त्यानंतर बैलगाडा क्षेत्राची बंदी उठल्यानंतर प्रत्येकाला आपली बैल चांगली दिसावी, चांगली पळावी, प्रत्येकाला रिझल्ट पाहिजे खाद्यातून, तर मग हा सगळा प्रतिसाद आज आपण इथं बघतो पेडगावच्या मैदानात एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आज जवळपास 20 ते 25 हजार लोक जमा झाले नुसती बघण्यासाठी पण, आणि जवळपास 1000 बैलगाडी पळतात इथे. तर बैलगाडा क्षेत्राची एक चांगली वाढ झाल्यामुळे बैलांसाठी एक परिपूर्ण मिश्र खाद्य घेऊन यायची ही संकल्पना आमच्या मनात गेल्या वर्षभरापासून होती. त्यानंतर आमचं अजून एक खाद्य पण चालू होतं, पण हे याचा हा आम्ही ब्रँड त्यांना तयार केला. मग आतापर्यंत तुमचं प्रोडक्शन चालू आहे, अनेक बैलगाडी मालक घेत असतील, तर अशा कोणकोणत्या मालकांनी तुमचं खाद्यपदार्थ घेतलं आणि त्याची काय काय प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या किंवा बैलगाडी मालकांच्या आल्या? आता पुण्यातलेच कांचन शेटमुरे यांचा हा मुंगळा बैल आहे, त्याचंच पोस्टर आहे. तर त्याला ते खाद्य चालू आहे आणि त्यालाही त्यांचा रिझल्ट चांगला आलेला आहे. त्यानंतर राणा म्हणून एक मुळशीतला बैल आहे, हिंदकेसरी राणा म्हणून आहे, पेडगावच्याच मैदानातला हिंदकेसरी येतो, त्यालाही आपलं खाद्य चालू आहे. तर अशा बऱ्याच बैलगाडा मालकांना याचा चांगला अनुभव आलेला आहे या खाद्याचा. साधारणतः आपल्या कुठे कुठे शाखा आहेत किंवा विक्री केंद्र आहे? आता याचं प्रोडक्शन पुण्यामध्ये आहे, पण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जे डीलर आहेत, पशुखाद्याचे जे विक्रेते आहेत, त्या ठिकाणी ते हळूहळू उपलब्ध होत आहे. आता सातारा, कोल्हापूर, नाशिक, पुणे या भागात चालू आहे. हळूहळू पूर्ण महाराष्ट्रभर आपण, कारण महाराष्ट्रभर आपण हे उपलब्ध करून देणार आहे. कारण बैलगाडा क्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्रासाठी एक आवडीचं एक खेळ आहे, त्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडेच आपण ते उपलब्ध करून देणार. एकंदरीत आपण माहिती सांगितली, पण याचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा तुमच्या कंपनीशी संपर्क साधायचा असेल तर नंबर वगैरे सांगा. तर तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर बॅग वरती तर नंबर आहेच आहे कंपनीच्या प्रतिनिधीचा, तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुकलाही आमचे पेजेस आहेत, त्यालाही फॉलो करा. हिंदकेसरी 12 नावानी फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहे, त्याला फॉलो करा आणि तिथेच तुम्हाला फोन नंबर, कॉन्टॅक्ट साठी फोन नंबर पण मिळून जाईल. तर धन्यवाद आपल्याला माहिती दिल्याबद्दल. आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि पत्ता सुद्धा देईल.